वीराचार्य अल्पसंख्यातर सौहार्द संस्थेची वार्षिक सभा खेळी मिळेत. संस्थेत 66,56,000 नफा. बेडकी हाळेतील श्री वीराचार्य अल्पसंख्यातर सौहार्द विविध उद्देशगळ सहकारी संस्थेची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार तारीख 15 रोजी संस्थेच्या सभागृहात अध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेस प्रमुख पाहुणे म्हणून वीर सेवा दलाचे संघटक सांगलीचे सुनील पाटील व सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक मल्लप्पा आकोळे हे उपस्थित होते. पासगौडा पाटील, संदीप पाटील, सुरेश पाटील, डॉक्टर रावसाहेब कुन्नुरे, प्रशांत पाटील, अरुण फबिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक संचालक महावीर हिरेकुडे यांनी केले. प्रथमाचार्य 108 शांतीसागर महाराज व बाबासाहेब कुचनुरे यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच 10वी व 12वी परीक्षेत उच्चांकी गुण प्राप्त केलेल्या मुला मुलींना संस्थेच्या विद्यावेतन धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संतोष पाटील व आदर्श शिक्षिका प्रीती चौगुले तसेच नुकतेच सेवानिवृत्त झालेले सहायक पोलीस अधिकारी MB अकोळे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील अहवाल वाचताना म्हणाले, संस्थेचे 860 सभासद आहेत तर भागभांडवल 32,39,400 असून निधी 3,85,32,000 तर ठेवी 28,23,02,000 आहे तर कर्ज वितरण 26,15,66 करण्यात आले आहे तर नफा 66,56,000 निव्वळ नफा झाला आहे तर 14% प्रमाणे सभासदांना लाभांश वितरित करण्यात येणार आहे. सर्व सदस्यांना आवश्यकतेगळिगे अनुगुणवागि आर्थिक नेरवु नीडुत्त प्रतियोब्ब सदस्यन मन मत्तु मनेगळल्लि नेम्मदि मूडिसिद सहकार क्षेत्रवु समाजद अविभाज्य अंगवागि बेळेदु सेवे सल्लिसुत्ते. ಸದಸ್ಯರಿಗೆ ಆರ್ಥಿಕ ನೆರವು ನೀಡುವ ಸಲುವಾಗಿ ನೀಡುವ ನಮ್ಮ ಸಹಕಾರ ವಿಶ್ವಾಸ ಇದೇ ರೀತಿ ಇರಲೆಂದು ಅಪೇಕ್ಷಿಸುತ್ತೇನೆ. ಸಿರುಗು ಠೇವುದಾರರ ತಮ್ಮ ಸಾಧಕಾರರ ಬೇಡಿಕೆಗಳ ಅನುಸಾರವಾಗಿ. ಯಾವೇಳಿ ಸುನೀಲ್ ಪಾಟೀಲ್, MB ಅಕ್ಕೋಳೆ, ಸಂತೋಷ್ ಪಾಟೀಲ್ ಯಾನಿ ಮನೋಗತ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲೆ. ಸುರಭೆಂಚರ್ ಡೋಳೆತ್ನೆ ತ್ಯಾವಳಿ ಪಾಣಿ ಆಲಾನಿಲ್ಲೆ ನೀ ತ್ಯಾಲ ಲಗೇಜ್ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ದಿಲಿ ಆನಿ ತ್ಯಾಲ ಪ್ರತ್ಯೇಕ ಮಹಿನ್ಯಾಲಾ पैसे पाठवत राहिले. प्रत्येक महिन्याला मेस एवढे, हॉस्टेल एवढे, प्रत्येक महिन्याला त्याला मनी ऑर्डर मी पैसे पोच झाले. त्याची 2 वर्ष झाली. 2 वर्ष शिक्षण घेऊन तो त्यावेळी जो घरी गेला, घरी गेल्यानंतर त्यानं सुद्धा त्यांना एक पत्र दिला की तुम्ही मला शिकवला त्याबद्दल मी आभार आहे. माझं कुटुंब आज चांगल्या ह्याच्यात व्हायच्या मार्गावर आहे. पण मी शिकत असताना मला तुम्ही जे जे पत्र पैसे पाठवले त्याचा पैशाचा मी हिशोब तुमच्याकडून देतोय. तुम्ही प्रति महिना मला एवढे पैसे पाठवला पण मे मध्ये माझ्या शाळेला सुट्टी होती, बेसचा खर्च नव्हता, हॉस्टेलचा खर्च नव्हता, तरी तुम्ही मला पैसे पाठवला. दसरा दिवाळीच्या वेळी सुद्धा तुम्ही मला पैसे पाठवला. त्यावेळी मेसचे पैसे लागत नव्हते, मी गावी होतो, घरी जेवत होतो. त्यामुळं तुम्ही जे पाठवलेले पैसे जास्तीचे एवढे आहेत, माझे एवढेच खर्च झाले आणि एवढे पैसे शिल्लक राहिले आणि हे मी तुम्हाला परत पाठवत आहे. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांना शिल्लक राहिलेले सर्व पैसे इन्फोसिसला दिले. नफा तोटा पत्रक ताळेबंद पत्रकाचे वाचन व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी केले. लेखापत्रकाला दर्शनने वाढी सरकारी नगर लेखापत्रकाला बघे जमा करतो बाधेला बघे तृप्ती आहे ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರಿ ಬೆಳವಣಿಗೆಗೆ ಮಹತ್ವದ ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳನ್ನು ನೀಡುತ್ತಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ತಾವು ತಕ್ಕಾಳೆ ತಕ್ಕ ಮೂಲಕ ಅನುಮೋದನೆ ನೀಡಬೇಕಾಗಿ ಬಿಡುತ್ತೇವೆ. ವಿಷಯ ನಂಬರ್ 4 2024-25 ಸಾಲಿನಕ್ಕಾಗಿ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧಕರನ್ನು ನೇಮಿಸಬಹುದು. 2024-25 ಸಾಲಿನ ಸರ್ಕಾರಿ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧಕರಿಗಾಗಿ ಚಾರ್ಟರ್ಡ್ ಅಕೌಂಟೆಂಟ್ಗಳಾದ SP ಮನೋಣಿ ಮತ್ತು ಕಂಪನಿ ಇಬಾನಿ ಇವರುಗಳಿಂದ ನೆರವೇರಿಸಿಕೊಳ್ಳಲು ತಮ್ಮ ಅನುಮತಿ ಕೋರುತ್ತೇನೆ. ಇದಕ್ಕೆ ತಾವು ಚಪ್ಪಾಳೆ ತಕ್ಕ ಮೂಲಕ ಅನುಮೋದನೆ ನೀಡಬೇಕಾಗಿ. ವಿಷಯ ನಂಬರ್ 5 2023-24 ಸಾಲಿನ ನಿವ್ವಳ ಲಾಭಗಳ ವಿಭಾಗಣೆ ಮೊದಲು ಬಿಡುವುದು. ಸರ್, 2023-24 ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರವು ಪಟ್ಟು 66,65,649
ಸಾರ್ವಜನಿಕರಾಗಿ ಕೋರಿದ್ದಾರೆ. ಸಭೆ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸಿದ್ಧಗೌಡ ಕೆಸ್ತೆ, ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಾಚೆ ಸರ್ವ ಸದಸ್ಯ, ಸಭಾಸದ, ಸಂಘ ಸಂಸ್ಥಾಂಚೆ ಪದಾಧಿಕಾರಿ ವ ಕರ್ಮಚಾರಿ ವರ್ಗ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಕುಂತಲ್ ವಡೇರ್ ಯಾನಿ ಸೂತ್ರ ಸಂಚಾಲನ ಕೇಲೆ ತರ ಆಭಾರ ಸಂಚಾಲಕ ಅಭಯ್ ಕುಮಾರ್ ಭಾಗಾಜೆ ಯಾನಿ ಮಾನಲೆ.